मी बनवणार आहे पडवळ्याची भाजी, त्यासाठी मी पडवळ साफ स्वच्छ धुवून घेतले आहेत, साफ स्वच्छ धुवून घेतले आहे. आता मी ते साफ करते, आतली बी काढून चिरून घेते. त्यासाठी मी छुरी घेतली आहे, त्यातली बी काढते. अशा प्रकारे बी काढायची, त्याची एक कोवळे आहे त्यामुळे त्याच्यात बी पण नाही आहे, आणि त्याचे असे उभे तुकडे करायचे. सुके तुकडे करायचे, त्यानंतर एकत्र जाऊन असे बारीक बारीक त्याचे पीस काढायचे. अशा प्रकारे मी सर्वांचे मी असे बारीक बारीक पीस करून घेते. आता मी पडवळ अशा तुकड्या पाडल्या आहे छोट्या छोट्या. त्यासाठी लागणारं साहित्य चवीपुरतं मीठ, थोडंसं लाल तिखट, तुम्ही लाल तिखट नाही घातलं तर हिरव्या मिरच्या पण घेऊ शकता, हळद, एक कांदा आणि भिजवलेली चण्याची डाळ. आता मी एक कढई घेतली आहे, त्यात दोन एक चमचा तेल टाकते. तेल गरम झाल्यावर ही मगाशी मी राई नाही सांगितले साहित्यामध्ये, ती मी आता थोडीशी राई घेतली आहे फोडणीसाठी. नाही घेतली तरी चालेल, कांद्याची फोडणी देऊ शकता, पण मी थोडीशी राई घेतली आहे. राई थोडी तडतडली की आपण त्यात आपण घेतलेला कांदा टाकू. कांदा थोडासा मी परतून घेते. कांदा थोडा परतलाय, आता त्यात मी घेतलेलं आधीच मीठ टाकते. कांदा आपला चांगला नरम पडेल आणि त्यात घेतलेलं मी हळद टाकते. त्यात घेतलेलं मी लाल तिखट टाकते. तुमच्या आवडीनुसार तुम्ही लाल तिखट घेऊ शकता. आता मी घेतलेली चणा डाळ टाकते भिजवलेली. ती पण तुम्ही तुमचं जसं पडवळ असेल तेवढी तर चणा डाळ जास्त कमी तुम्ही घेऊ शकता तुमच्या आवडीनुसार. आता मी घेतलेलं त्या पडवळ टाकते आणि परतून घेऊन. एकदम साधी सोपी रेसिपी आहे. आता हे मी परतून घेऊन थोडंसं पाणी टाकून 10 मिनिटासाठी लो गॅसवर मी पडवळ शिजायला ठेवते. मी थोडंसं जेवढं हवं तेवढं पाणी टाकलं जरासं, आणि मी 10 मिनिटासाठी पडवळ आणि डाळ शिजण्यासाठी ठेवते लो गॅसवर. आता मी 10 मिनिटासाठी माझी भाजी शिजायला ठेवली. 10 मिनिटं झाली आहे. आता आपलं पडवळ आणि डाळ शिजली की बघू. आपली भाजी चांगली झाली आहे तयार, चांगली डाळ पडवळ शिजलं आहे, चांगली डाळ शिजली आहे, पडवळ पण शिजलं आहे. आता आपण त्याच्यावर थोडासा ओला नारळ टाकू. साहित्यामध्ये नाही दाखवलं आहे पण तुम्हाला हवं तर ओला नारळ टाकू शकता, छान चव येते भाजीला. आणि आता आपण धुवून घेऊ. आता आपली तयार आहे पडवळची झटपट अशी भाजी. चपाती भाकरी भाताबरोबर पण चांगली लागते.